संकटकाळी मदतीचा हात देण्याचे दातृत्व अरिहंत संस्थेकडे. चेअरमन रावसाहेब पाटील यांचे बोरगाव येथील श्री अरिहंत संस्थेच्या 30व्या सर्वसाधारण सभेत प्रतिपादन. संकटकाळी मदतीचा हात देण्याचे दातृत्व अरिहंत संस्थेकडे. चेअरमन रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन. अरिहंत संस्था ही सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून ज्यावेळी देशावर नैसर्गिक संकटे निर्माण झाली त्या त्यावेळी अरिहंतने सामाजिक बांधिलकी जोपासून अनेकांना मदतीचा हात दिला असल्याचे प्रतिपादन संस्थापक चेअरमन रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले. ते बोरगाव तालुका निप्पाणी येथील श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या 30व्या सर्वसाधारण वार्षिक सभेत बोलत होते. युवा नेते व अरिहंत सुतगिरणीचे चेअरमन उत्तम पाटील म्हणाले, अरिहंत सौहार्द सूतगिरणी सहकार्य क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे, त्यामुळे या संस्था सहकार क्षेत्राला दीपस्तंभ आहेत. देशावर ओढवलेल्या कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपासून मदतीचा हात दिला असल्याचे सांगितले. अभिनंदन पाटील हे शासन स्तरावर वीज कमी दर करण्यास प्रयत्न करू लागले, त्यांच्या प्रयत्नास यश लाभून आपणास आज राज्य शासनाकडून प्रति युनिट 2 रुपये इतकी सबसिडी मंजूर झालेली आहे. त्याबद्दल यशाबद्दल आपले सर्व सभासदांचे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. अशा प्रकारे आपल्या सुतगिरणीचे काम उत्तम प्रकारचे चालवले येत आहे. आज काळाची स्पर्धात्मक व तांत्रिक बदलची गरज ओळखून आपले संस्थापक चेअरमन आदरणीय दादांनी माजी चेअरमन अभिनंदनांना पाटील व श्री दिलीप पाटील साहेब मिलमध्ये रिंग फ्रेम ही मशीन आधुनिकीकरण करण्याचे ठरविले. या नवीन जोड मशीनमुळे आपणास सध्याच्या सूत दरापेक्षा या नवीन सूतास प्रति किलो 15 इतका दर ज्यादा रुपये दर मिळू शकतो असे सुचविले व त्याप्रमाणे करण्याचे ठरविले. त्याचा खर्च हा रुपये 1.80 कोटी इतका अंदाजित आहे. त्याप्रमाणे आपल्या 2 रिंग फ्रेम मशीनला नवीन जोड मशीन जोडून नवीन कॉम्पॅक्ट सूती निर्मिती चालू केली आहे. या उर्वरित 3 मशीन व 8 दिवसांमध्ये सूतगिरणीच्या साईटवर पोहोचणार आहे. या नवीन प्रकाराच्या सूत निर्मितीमुळे आपल्या सूतगिरणीस प्रति किलो रुपये 15 इतका दर ज्यादा मिळू लागला आहे व आपले सूता चांगली मागणी आहे. त्यामुळे या नवीन प्रकाराच्या सूत निर्मितीमुळे आपले सूतगिरणीस भविष्य काळात फायदा नक्कीच होईल, यात काही शंका नाही. अहवाल वाचनात संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष शेट्टी म्हणाले, संस्थेची एकूण सभासद संख्या 11,987, भांडवल 4,12,40,100 रुपये, निधी 40,87,68,59 रुपये, ठेवी 725,16,71,666 रुपये, एकूण शिल्लक 197,49,18,752 रुपये, गुंतवणूक 17,80,92,594 रुपये, कर्ज 513,72,90,922 रुपये, तर संस्थेला निव्वळ नफा 5,15,18,670 रुपये झाल्याचे सांगितले. तर सन 2020-21 सालाचे नफा तोटा ताळेबंद अंदाजपत्रकाचे वाचन प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापुरे यांनी केले. प्रथमतः अहवाल सालात निधन झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या वार्षिक सभेचे औचित्य साधून बोरगाव नगरपंचायत नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय ऐदमाळे, दत्त साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रेनिक पाटील, भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल अक्षय गुरव, MBBS मेरिट लिस्ट मध्ये प्राविण्य मिळवलेले समंत न्यामगौडर, उत्कृष्ट शाखा खडकलाट, उत्कृष्ट व्यवस्थापक बेळगाव शाखेचे भरत गुंडे, तर उत्कृष्ट कर्मचारी म्हणून बाहुबली शिरहट्टी या सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी व्हाईस चेअरमन सुभाष शेट्टी, संचालक अभिनंदन पाटील, जयगोंडा पाटील, अभयकुमार करोले, जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, पिरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे, सतीश पाटील, बाबासाहेब अफराज, श्रीकांत वसवाडे, सौ निर्मला पाटील, सौ विमल पाटील, अजित कांबळे, किशोर बाली, राजू मगदुम, अमोल नाईक, राजू पाटील, सुंदर पाटील, बाळासाहेब कुलकर्णी, इंद्रजित पाटील, प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापुरे, अशोक पडनाड, दिलीप पठाडे, नगराध्यक्ष संजय ऐदमाळे, बाहुबली सोलापुरे, राजू चौगुला, दिलीप पाटील, अण्णा पाटील, काजेव कारवेकर यांच्यासह सभासद कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन RS पंचड्डी तर आभार संचालक सतीश पाटील यांनी मानले.